तोंडाच्या आल्सरवर घरगुती रामबाण उपाय बघा फ्रेंड्स तोंडाचा आल्सर म्हणजे तोंडात छाले येणे तोंड येणे तोंडाची दुर्गंधी तोंडात जळजळ होणे हे जे विकार आहे त्या तोंडाच्या आल्सरमुळे होत असतात किंवा आपल्या पोटात जर उष्णता वाढली असेल तरी सुद्धा हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात तर यावर आज आपण घरगुती उपाय बघणार आहोत बघा फ्रेंड्स अगदी आपल्या सभोवतालच असणाऱ्या वनस्पतींपासून आपण हा तोंडाचा अल्सर कायमचा बरा करू शकतो बघा मी इथं घेतलेला आहे पेरूची पानं घेतलेली आहेत बघा पेरूची फांदीच तोडून आणलेली आहे आणि कोवडी पानं आपल्याला लागणार आहेत पेरूचं झाड आपल्याला सहज कुठेही पाहायला मिळत असत तर ही पेरूच्या झाडाची कोवडी पानं आपण घेणार आहोत बघा इथं जी अगदीच युलिशी कोडी कोवडी पानं जी आहेत ती आपण थोडून घ्यायची आहे आणि ही जी पानं आहेत ती आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहेत बघा फ्रेंड्स तुम्हाला जर तोंडाची दुर्गंधी जरी येत असेल तरी हे कोवड पान जरी तुम्ही चावून खाल्लं किंवा फक्त चावून याचा रस तुम्ही पूर्ण तोंडात फिरवून घेतला आणि नंतर थुं, थुंकून दिलं तरी सुद्धा एक दोन दिवसातच तोंडाची सगळी दुर्गंधी नाहीशी होईल आता बघा हे जी पानं आहेत ती आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि धुतल्यानंतर या पानांमध्ये आपण एक घटक टाकणार आहोत त्या घटकाच्या सेवनाने तोंड येणे तोंडाची दुर्गंधी किंवा तोंडाच्या सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय हा आहे बघा हा जो घटक घेतलेला आहे तो म्हणजे कात पावडर म्हणजे काथा काही ठिकाणी कात देखील म्हटली जाते तर ही जी कात आहे किंवा ही जी पावडरची डब्बी आहे ती तुम्हाला पान शॉप मध्ये ज्या ठिकाणी खायचं पान मिळतं त्या ठिकाणी सहज मिळू शकेल हे बघा आता आपण इथं कात पावडर टाकलेली आहे किंवा तुम्हाला जर अगदी खड्याच्या स्वरूपात हा कात मिळाला तर तुम्ही कांडून घेऊन त्याची पावडर करू शकतात किंवा काही ठिकाणी ओला ज्या पद्धतीने आपण चुना असतो ओला त्याच पद्धतीने कात ओला सुद्धा असतो आपल्याकडे जसा कात मिळाला तो तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेतला तरी चालेल अशा पद्धतीने या पानांवरती तुम्ही कात लावून द्यायचा आहे आणि दोन तीन कोवडी पानं घ्यायची आहेत आणि ही कात लावलेली पानं जी आहेत ती चावून घ्यायची आहेत पूर्ण त्याचा लिक्विड स्वरूपात रूपांतर होत नाही तोपर्यंत तो ही जी पानं आहेत कात लावलेली ती पूर्ण चावत राहायची आहे आणि या पानांचा जो रस आहे तर तो संपूर्ण आपल्या तोंडामध्ये फिरवत राहायचा आहे पण गिळायचा नाही पाच ते दहा मिनिटं हा रस आपल्या तोंडात असाच फिरवत राहायचा आहे ज्या ज्या ठिकाणी छाले आहेत तोंड यायची प्रॉब्लेम आहेत किंवा दात वगैरे दुखत असतील तर त्या त्या ठिकाणी हा रस पूर्ण लावून घ्यायचा आहे त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी हा रस थुंकून द्यायचा आहे आणि असंच तुम्ही दहा पंधरा मिनिटं थांबायचं आहे गोण्या करायच्या नाही की पाणी सुद्धा प्यायचं नाही दहा पंधरा मिनिटांनंतर तुम्ही गोहण्या करू शकतात एकदा वापरानेच लगेच तुम्हाला फरक जाणवेल त्यानंतरचा उपाय म्हणजे अगदी जुना आणि पारंपरिक हा असा उपाय आहे जेव्हा माझं सुद्धा तोंड यायचं तेव्हा माझी आजी माझी आई हाच उपाय मला करायला सांगायची बघा इथं घेतलेला आहे मी खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा तुकडा बघा तोंड जर आलं असेल तोंडाची जळजळ होत असेल किंवा जीभ येणे असं जे म्हणतो आपण अगदी आपले जिभेचा जो टोक आहे अगदी लालबंद झालेला असतो आणि थोडसही तिखट खाणं आपल्याला सहन होत नाही तर त्यावेळेस या सुक्या खोबऱ्याचा तुकडा माझी आई किंवा मा माझी आजी, आजी आम्हाला चावायला लावायची अगदी पूर्ण त्याचा चोथा होत नाही तोपर्यंत तो चावून 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 खायला लावायची म्हणजे याने काय होतं हे खोबऱ्याचं तेल जे नारळाचं तेल आहे ते या छाल्यावरती या आल्सरवरती अगदी रामबाण उपाय आहे खोबऱ्यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी जे असतात ते या अल्सरचे जे विषाणू असतात जीवाणू असतात ते मारून टाकत असतात ते कमी करण्यास मदत होत असते म्हणून पूर्वी काही तोंड आलं किंवा अल्सरचा प्रॉब्लेम झाला तर छाले आले तर असा खोबऱ्याचा तुकडा द्यायची आणि तो खायला लावायचे अगदी रामबाण उपाय आहे त्यानंतर ह्या ज्या तोंडाच्या काही समस्या असतात त्या आपल्याला अपचन ढेकर येणे किंवा बद्धकोष्ठता पोट साफ न होणे किंवा पोटात उष्णता साचणे यामुळे हे प्रॉब्लेम्स येत असतात म्हणून आपण पोट साफ कसं राहील याचा विचार करावा आणि पोटात उष्णता होणार नाही तळलेली मसाल्याची पदार्थ चहा कॉफी जास्त घेऊ नये त्यासाठी बघा हा एक पदार्थ मी घेतलेला आहे तो म्हणजे गुलकंद गुलकंद कोणत्याही किराणा दुकान मध्ये तुम्हाला कुठेही मिळू शकतो तर हा गुलकंद तुम्ही कोणत्याही ब्रँडचे घेऊ शकतात तर हा गुलकंद जो आहे तो तुम्ही सकाळी दुपारी केव्हाही तुम्हाला जमलं तेव्हा एक समजा तुम्ही खायचा आहे गुलकंद खाल्ल्याने लगेच तुम्हाला पोटात इतकी शांत थंडगार असं वाटेल कारण गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत गुलाबाचा जो मुरब्बा आहे तो आपल्या शरीरासाठी थंड असतो उन्हाळ्यात जरी तुम्ही हा गुलकंद खाल्ला तरी खूप फायदेशीर आहे तर फ्रेंड्स अशा पद्धतीचा हा विकार तोंडाच्या आल्सरचा हा विकार यापासून तुम्ही नक्की मुक्ती मिळवा तर पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद